लॉकडाऊनमध्ये कोणीही उपाशी राहणार नाही असा दावा केंद्रासह राज्य सरकारनेही अनेकदा ठासून केला. रेशन वाटपाचे भरमसाठ आकडेही जाहीर केले. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्या जिल्ह्यातलं विदारक चित्र. नाशिकमधल्या घोडे कुटुंबाच्या झोपडीतून आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांचा हा हृदयद्रावक रिपोर्ट पाहूयात. मी आत्ता उभा आहे नाशिकच्या इंदिरानगर परिसरामधील एका कुटुंबाच्या घरी. आणि याच कुटुंबाची जर परिस्थिती पाहिली तर बाहेर पाऊस सुरू आहे. घरामध्ये अक्षरशः आजचा स्वयंपाक केल्यानंतर उद्या काय करायचं हा प्रश्न तर सोडाच. सध्या केलेल्या भाकरीबरोबर काय भाजी खायची हा देखील एक मोठा प्रश्न आहे. सध्या याच पुष्पा घोडे नावाच्या महिलेकडनं तिच्या घरामध्ये असलेल्या वाळलेल्या मिरच्या या लसणासोबत ठेचून या आज केलेल्या दोन भाकरींसोबत जेवण करणार आहे. त्या एकट्याच नसून त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे पती आहे, सोबतच त्यांचे दोन मुलं देखील आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अगदी ज्या घरामध्ये हे राहत आहे ते घर देखील भाड्याचं आहे. 600 रुपये त्यांना दरमहा द्यावे लागतात, सोबतच लाईट बिल देखील येतं. त्याचे देखील पैसे 250 ते 300 रुपये मोजावे लागत आहेत. अत्यंत साधं हे कुटुंब आहे. आणि या कुटुंबाचा चरितार्थ कसा जर चालत असेल तर तो सांगितला देखील तो देखील गंभीर आहे. या पुष्पा घोडे आणि त्यांचे पती जे आहे ते आपला उदरनिर्वाह ज्या पद्धतीनं चालवता हे ऐकून देखील आम्हाला धक्काच बसला. सकाळच्या वेळेला आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेला केर कचरा आहे तो वेचायचा आणि आपली गुजरान जी आहे ती भागवायची. यासोबतच सध्या आत्ताच्या काळामध्ये त्या मोलकरीणीचा देखील काम करत होत्या. मात्र लॉकडाऊनमध्ये हे सगळं काही बंद झालं आहे आणि घरामध्ये येणारा दाणा जो आहे तो बंद झाला आहे. ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर त्यांच्या घरातली आपण परिस्थिती बघू शकतो की बाहेर पाऊस सुरू आहे आणि घरामध्ये खायला काही नाही आहे. अक्षरशः पीठ देखील संपलेलं आहे. एका बाजूला घर गळतं आहे तर दुसऱ्या बाजूला असलेला त्यांच्या मांडणीमध्ये ज्या बरण्या ठेवला आहे त्या बरण्यांमधली परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो. अगदी बरण्या देखील या ठिकाणी रिकाम्या झालेल्या आहे. बरण्यांमध्ये काही नाही आहे, उलट्या करून ठेवलं आहे. आणि नुकत्याच त्यांनी केलेल्या दोन भाकरी आहे आणि हे चौघं लोक आहेत, त्यांचे पत्नी आणि त्यांचे दोन मुलं. आणि सोबतच एक जो डबा आहे तो ज्या शिळ्या पोळ्या आहे भाकरी आहे त्यांचे तुकडे करून एका बरणीत भरून ठेवले. असं हे लॉकडाऊनचं जीणं सध्या हे घोडे कुटुंबीय जगत आहे. आणि अत्यंत विदारक अशी परिस्थिती सध्या या घोडे कुटुंबाच्या घरी पाहायला मिळत आहे. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये लॉकडाऊन ज्या वेळेला सुरू झाला, जनता कर्फ्यू सुरू झाला, त्याच काळामध्ये या कुटुंबाच्या अगदी जवळपास अनेक दानशूर लोक जे होते ते सुरुवातीच्या काळात येऊन त्यांना मदत करत होते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे सगळं बंद झालं आहे आणि ज्या पद्धतीनं जी अदृश्य मदत होत होती ती संपुष्टात आल्यानंतर आत्ता खायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न या कुटुंबावर येऊन ठेपलेला आहे. छोटे छोटे मुलं आहे, अगदी आई आपला स्वयंपाक कधी करेल आणि आपल्याला जेवायला कधी मिळेल अशा या प्रतीक्षेत यांची डोळे जे आहे जी आस लागून असलेली हे सगळं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर दिसतंय. आणि दुसरीकडे त्यांचे पती जे आहे ते आजारी आहे आणि या सगळ्या काळामध्ये गेल्या 4 ते 6 महिन्यांपासून ते घरातच आहे. नेमकी काय परिस्थिती आहे हे सगळं वास्तव त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया. दादा, तुमचं नाव काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊनचं जीवन कसं जगताय? माझं नाव रामदास घोडे. मी 4-5 महिने झाले तब्येतीने, माझी तब्येत खराब आहे ना. त्याच्यात कामधंद्याला नाही काही नाही. बाई कामाला जात होती ती बी लॉकडाऊनमुळे घरीचे, तर आमचं खाणं बी कधी भेटतं कधी नाही भेटत. काम नाही, धंदे नाही. धुणं भांड्याचे कामं करतो ते पण बंद आहे. मग खायला प्यायला नाही, काय करावं असं परिस्थिती आहे. काय कोणी राशन विशन बी देत नाही आहे. खिचडी वाटीत होते ते खिचडी बी वाली येत नाहीत आता द्यायला. आम्ही बघितलं तुम्ही अगदी दोन भाकरी केल्या,
आणि बाजीला काही नसल्यामुळं तुम्ही ठेचा करताय. आता मुलांना तुम्हाला हे सगळ्या दोन भाकरी पूर्ण पुरतील ना, मग काय करावं, नाही तर खाणंच लागेल कसं तरी अर्जेस्ट करून. एक भाकर मुलांना द्यायची, एक आम्ही खाऊ, असं करू. धान्य बिन्य द्या दुसरं काही, पैसा पाण्याचं तर काही नाही, पण धान्य राशन लेकरांना खायला नाही काही. पती आजारी असल्यामुळे तुम्ही काय काय कामं केली या काळामध्ये? धुणं भांडी केली, लागलंच तर भंगार येचलं, बस हेच भंगार येचलं, धुणं भांडीची कामं केली. पण बघतोय की या होत्या पुष्पा गुढे आणि अत्यंत विदारक परिस्थिती त्या संपूर्ण कुटुंबामध्ये आहे. अगदी आजचा स्वयंपाक झाल्यानंतर उद्या काय करायचं असा यक्ष प्रश्न या कुटुंबासमोर पडलाय. मात्र मदत काय करायची अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना शब्दात देखील मांडता येत नाहीये. त्यामुळे आता खरी गरज आहे की अशा सगळ्या कुटुंबांना, हे गुढेच कुटुंब नव्हे तर नाशिकमधील अशा बहुतांश कुटुंबामध्ये हीच परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारनं आता या सगळ्या कुटुंबांकडे ज्या पद्धतीने दावा केला जातोय की कुणीही लॉकडाऊनच्या काळात उपाशी राहणार नाही, हा दावा या सगळ्या परिस्थिती पाहता फोल ठरलाय असंच म्हणावं लागेल. मात्र आता गरज आहे की सरकारनं या सगळ्या अशा कुटुंबांना मदत करण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट बबन सदगीरचा किरण ताजने, जी 24 तास, नाशिक.